नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पितृतुल्य कर्मसाक्षी नानासाहेब प्रेमचंदजी जाधव यांच्या नामस्मरणाने व मातृतुल्य भारतज्योती आईसाहेब जाधव यांच्या शुभ आशीर्वादाने मी एस डी पवार आजच्या कार्यशाळेला सुरुवात करतो. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री आप्पासाहेब सुधीरजी जाधव व सौ प्रतिमाताई जाधव, संस्थेचे सचिव आमचे मार्गदर्शक श्री भैयासाहेब संजयजी जाधव व सौ ताई वर्षाताई जाधव यांचे मी आजच्या कार्यशाळेत स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत सर्वत्र कोरोनाग्रस्त परिस्थिती आहे. माननीय भैयासाहेब यांच्या संकल्पनेतून एक अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे, ते म्हणजे एक दिवसीय ऑनलाईन प्रॅक्टिकल वर्कशॉप. या कार्यशाळेत सर्व विषयांचे प्रॅक्टिकल चे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच या कार्यशाळेचे उद्घाटन माननीय भैयासाहेबजी, पुनश्च एकदा मी मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या कार्यशाळेला उपस्थित आपल्या आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री मोरे आरबी सर, उपप्राचार्य श्री रघुवंशी आरजे सर, उपमुख्याध्यापक श्री पाटील जयम सर व माझे सर्व शिक्षक बंधू भगिनींनी तसे विद्यार्थी मित्र हो, आपण सर्वांचे स्वागत करतो. व कार्यशाळे अंतर्गत मी भूगोल विषयाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक सर दुसरं क्लिप चालू सर्वेक्षण नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रात्यक्षिक क्रमांक एक, सर्वेक्षणाद्वारे माहिती गोळा करणे ऍपच्या सहाय्याने. सर्वेक्षण हे आपल्याला हसत खेळत मनोरंजनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला हे प्रात्यक्षिक पूर्ण करायचे आहे. भूगोल या विषयात प्रात्यक्षिकातील सर्वेक्षण या घटकासाठी प्रथमच ऍपचा उपयोग केला गेलेला आहे. सर्व भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना ऍप वरून सर्वेक्षण करण्याची संधी सर्वप्रथम प्राप्त होणार आहे. यासाठी मात्र टीचर पोलचा वापर करून विद्यार्थी सर्वेक्षणाच्या प्रात्यक्षिकाला सुरुवात करतील. यात मात्र कागद पेन यांचा वापर न करता मुलांनी मोबाईलच्या माध्यमातून 15 घरांच्या सर्वेक्षण करायचे आहे. विद्यार्थ्यांना महत्वाची भौगोलिक कौशल्य विकसित होण्याची संधी ऍपद्वारे दिली गेलेली आहे. त्याचबरोबर युगानुकूल तंत्रज्ञान शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. भूगोलाची व्याप्ती खूप व्यापक आहे. व्याप्ती पाहत असताना भूगोल विषयाच्या अनेक विषयांशी घनिष्ठ संबंध आहे. एखाद्या प्रदेशाचे हवामान, भूरचना, नैसर्गिक साधन संपत्ती, खनिज संपत्ती इत्यादीची माहिती गोळा केली जाते. या माहितीचे संकलन करून सांख्यिकीय पद्धतीने विश्लेषण करणे व नंतर त्याचे निष्कर्ष काढणे हे भूगोलाचे महत्वपूर्ण काम आहे. विद्यार्थी मित्रांनो, ठराविक भागातील लोकसंख्येचे आपल्याला सर्वेक्षण करायचे असेल तर त्या सर्वेक्षण करत असताना त्या एकूण लोकसंख्येतील स्त्रियांचे प्रमाण किती आणि त्या स्त्रियांमध्ये त्या ठिकाणी स्त्री शिक्षिका व प्राध्यापिका किती आहेत यांचे वेगळं संकलन आपल्याला भूगोलाच्या माध्यमातून प्राप्त होत असते. सध्या कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर आहे,
रोज संध्याकाळी आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून बातम्यांवरती कोरोनाची माहिती प्रसारित केली जात असते. राज्यात देशात एवढे कोरोना बाधित आहेत, एवढे कोरोना मुक्त झालेले आहेत, हे सर्वेक्षण सुद्धा एक गुबलाचा एक भाग आहे. काय केले जाते यात, प्रत्येक गावाची माहिती गोळा केली जाते व प्रत्येक गावाची माहिती तालुक्याच्या ठिकाणी, तालुक्याची माहिती ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी व प्रत्येक जिल्ह्याची माहिती ही राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी संकलित केली जाते व प्रत्येक राज्याची जी माहिती संकलित झालेली असते ती देशाच्या राजधानीच्या ठिकाणी गोळा केली जात असते. आणि हेच आपल्याला भूगोल विषयात अभ्यासायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वेक्षणात माहितीचे संकलन हा एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा भाग आहे. सर्वेक्षण हे नियोजनबद्ध पद्धत आहे. चांगल्या पद्धतीने नियोजन केले तर सर्वेक्षण हे चांगल्या पद्धतीने आपल्याला तयार करता येऊ शकते. परंतु सर्वेक्षणाची काही उद्दिष्ट आपण सुरुवात अगोदर ठरवली गेली पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी स्थलांतराची किंवा स्त्री शिक्षकांची आपल्याला माहिती गोळा करायची आहे. म्हणजे हे जे सर्वेक्षण आहे ते आपण फक्त गावापुरते ठेवणार की तालुका, जिल्हा किंवा राज्यभर आपल्याला हे सर्वेक्षण करायचे आहे. आणि हे उद्दिष्ट ठरवल्यानंतर एक प्रश्नावली तयार केली जाते आणि त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून जर आपण सर्वेक्षण जर केले तर आपले सर्वेक्षण हे यशस्वीरित्या आपल्याला करता येऊ शकते. तर आता सर्वेक्षणासाठी दोन ऍपचा उपयोग केला गेलेला आहे. याच्यामध्ये एक जिओ टीचर आणि दुसरं म्हणजे जिओ सर्वे, म्हणजे एक शिक्षकांसाठी आणि एक विद्यार्थ्यांसाठी असे दोन प्रकारचे ऍप आहेत. आता याच्यामध्ये हे जे सर्वेक्षण आपण करणार आहे हे सर्वेक्षण चांगले व कशा पद्धतीने उत्कृष्ट आपल्याला करता येईल तर त्यासाठी ह्या 9 पायऱ्या आहेत, 9 टप्पे आहेत. आणि याच्याद्वारे जर आपण हे सर्वेक्षण जर केले तर त्या ठिकाणी यशस्वीरित्या आपल्याला करता येऊ शकते. आता याच्यामध्ये पहिली क्रमांक 1, याच्यामध्ये आवश्यक असलेली माहिती आपण त्या ठिकाणी सर्वात प्रथम निश्चित केली गेली पाहिजे. तसेच प्रत्येक प्रश्नाद्वारे केवळ एकच संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे की नाही याची आपण त्या ठिकाणी खात्री करून घेतली पाहिजे. त्याद्वारे आवश्यक असल्यास एका प्रश्नाचे आपण 2 भाग त्या ठिकाणी करू शकतो. कठीण शब्द व संक्षेप आपण त्या ठिकाणी टाळता येऊ शकतात. अभिव्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट होण्यासाठी सोपी भाषेचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करता आला पाहिजे. त्याच्यानंतर पायरी क्रमांक 2, तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचे आहेत हे पण आपण अगोदर त्या ठिकाणी निश्चित केले गेले पाहिजे, ठरवले गेले पाहिजे. प्रश्न विचारण्याचे माध्यम ते ठरवले पाहिजे, म्हणजे कशा प्रकारचे आपलं माध्यम आहे ते संदिग्ध असता कामा नाही. त्याच्यातून त्या ठिकाणी काहीतरी संकल्पना त्या ठिकाणी साधारणपणे स्पष्ट झाली असली पाहिजे. त्याच्या प्रश्न सामग्री आपण ठरवली पाहिजे. प्रश्नामधील शब्दांची निवड ही काळजीपूर्वक आपल्याला करता आली पाहिजे. प्रश्नांचे स्वरूप हे अर्थपूर्ण व क्रमाने असलं पाहिजे. प्रश्नावली किती मोठी असावी, म्हणजे आपण समजा सर्वेक्षण करत असताना ते किती प्रश्न घेणार, 10 घेणार, 15 घेणार, 20 घेणार हे आपण अगोदर ठरवलं पाहिजे. आणि त्या प्रश्नावलीची पूर्व चाचणी सुद्धा घेतली पाहिजे. सर्वेक्षण प्रश्नावलीस पूर्ण रूप आपल्याला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. आता सुरुवातीला त्या ठिकाणी शिक्षकांनी गुगल प्ले स्टोरवर गेल्यानंतर बाल भारती जिओ सर्वे ऍप हे आपल्याला त्या ठिकाणी डाऊनलोड करता येत असतं. आणि हे ऍप जे आहे गुगल प्ले वर या ब्ल्यू लिंकच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी डाऊनलोड करायचं आहे. आणि हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची शिक्षकांच्या मोबाईल प्रोफाईल येईल. जिओ टीचर याच्यामध्ये ऍड स्कूल व्ह्यू प्रोफाईल, ऍड स्कूल मध्ये आपल्या शाळेची माहिती वगैरे असते. व्ह्यू प्रोफाईल मध्ये त्या ठिकाणी साधारणपणे शिक्षकांचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी वगैरे असतं. आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला जर आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्या शाळेचे नाव आहे, वसंतराव नाईक हायस्कूल शहादा. त्याचबरोबर त्या ठिकाणी टीचर्स कोड दिलंय बघा. या टीचर्स कोडचा वापर करून विद्यार्थी त्या ठिकाणी प्रात्यक्षिक क्रमांक 1 सर्वेक्षणाला त्या ठिकाणी सुरुवात करू शकतील. परंतु आता हे जे त्या ठिकाणी वसंतराव नाईक आपल्या हायस्कूलचे जे खालचं जे लिंक आहे ते टीचर्स कोड जो आहे तो जर त्या ठिकाणी शिक्षकांनी ओपन जर केला तर त्या शाळेतील त्या वर्गातील किती विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे याची नोंद त्या ठिकाणी शिक्षकांना प्राप्त होत असते. आता उदाहरणार्थ समजा काही विद्यार्थ्यांनी बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतं काही विद्यार्थी 3 केलंय, कोणी 12, 14,
काही ने शून्य आहे म्हणजे त्यांचं फक्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि काहींनी त्या ठिकाणी 3 कुटुंबाचं 12 कुटुंबाचं सर्वेक्षण केलंय म्हणजे तुम्ही जे सर्वेक्षण करता ते शिक्षकांना पण दिसतं आणि आपल्या बोर्डाला त्या ठिकाणी जे बाल भारतीय जे ऍप आहे त्याच्यावर सुद्धा बोर्ड आपली माहिती आपल्या कॉलेजची माहिती कॉलेजच्या विद्यार्थ्यांची माहिती त्या ठिकाणी चेक करू शकते त्यासाठी सर्वांना हे ऍपद्वारे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर दुसरे कृती जर आपण जर पाहिले तर गुगल प्ले स्टोर वर गेल्यानंतर बाल भारती जिओ सर्वे ऍप हे डाउनलोड विद्यार्थी करतील आणि या ब्ल्यू लिंक वर केल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचं जिओ सर्वे ऍप हे त्या ठिकाणी येईल आणि या प्रकारचे ऍप विद्यार्थ्यांनी डाउनलोड करायचं आहे आता विद्यार्थ्यांनी हे ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात प्रथम विद्यार्थ्याचे नाव येईल विद्यार्थ्याने पूर्ण नाव त्याचे लिहिणे आवश्यक आहे आता या ठिकाणी यश कौर आहे म्हणून त्या ठिकाणी जो विद्यार्थी असेल त्याचे पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहायचं स्ट्रीम आर्ट्स आहे की सायन्स आहे त्याची नोंद सुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे त्याच्यानंतर सर्वेक्षण करत असताना विद्यार्थ्याने मीडियम म्हणजे त्या ठिकाणी मराठी किंवा इंग्लिश या दोन्ही माध्यमातून आपल्याला हे सर्वेक्षण त्या ठिकाणी करता येऊ शकते त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी मराठी मीडियम निवडलं त्याच्यानंतर रोल नंबर त्या ठिकाणी आपला जो हजेरी पटवल्याचे क्रमांक आहे तो सुद्धा व्यवस्थित नमूद करणे आवश्यक आहे जर समजा चुकीचा जर झाला तर तो दुसऱ्या विद्यार्थ्याच्या नावावर ते सर्वे त्या ठिकाणी जाऊ शकेल म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्याने सर्वे करत असताना आपला रोल नंबर अचूक त्या ठिकाणी नोंदवला गेला पाहिजे त्यानंतर विद्यार्थ्याने हे ऍप डाउनलोड करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी मेल आयडी तयार करणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी हे ऍप डाउनलोड करण्याच्या अगोदर मेल आयडी त्यांच्या तयार झालेला असला पाहिजे आणि तो ईमेल आयडी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जिओ सर्वेला रजिस्टर करत असताना त्याला त्या ठिकाणी आवश्यक असते त्याच्यानंतर डिव्हिजन ही डिव्हिजन असेल ती त्या ठिकाणी लिहायची अकॅडमिक इयर 2021-22 त्याच्यानंतर टीचर्स कोड त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी ती माहिती सबमिट करायची ती माहिती सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होतं आता या ठिकाणी वेलकम यश पवार आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याने ते ऍप डाउनलोड केलं त्याचं नाव येतं तसं तुमचं पण नाव त्या ठिकाणी येईल आणि त्याच्यानंतर वरच्या बाजूला जिओ सर्वेच्या बाजूला 3 आडव्या रेषा आहेत त्या 3 आडव्या रेषावरती आपण क्लिक केलं की आपली प्रोफाईल त्या ठिकाणी ओपन होत असते विद्यार्थी मित्र आपण ज्यावेळेस सर्वे करणार आहेत त्यावेळेस सर्वे करत असताना आपण जे जिओ सर्वेला आपण सुरुवात करणार स्टार्ट करणार किंवा एखाद्या कुटुंब प्रमुखकडे जाणार त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या मोबाईलचं GPS किंवा लोकेशन हे त्या ठिकाणी सुरू केलेलं असलं पाहिजे आणि जर ते जर बंद असेल तर मात्र आपल्याला त्या ठिकाणी जे नकाशे जे आहेत ते काढण्यासाठी आपल्याला अडचणी येऊ शकतील म्हणून सर्वे करत असताना आपण त्या ठिकाणी आपलं GPS किंवा लोकेशन हे स्टार्ट त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे त्याच्यानंतर आपले अशा प्रकारची प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये जिओ सर्वे प्रोफाईल क्वेश्चनरी सेटिंग डाटा मॅनेजमेंट हेल्प आणि नोटिफिकेशन अशा प्रकारचे त्या ठिकाणी माहिती त्याच्यामध्ये आपण सेटिंग वरती जायचं सेटिंग वर गेल्यानंतर त्या ठिकाणी सिलेक्ट मीडियम ऑफ सर्वे त्याच्यामध्ये आपण मराठी किंवा इंग्लिश या दोन्ही भाषेपैकी कोणत्याही भाषेची निवड करू शकतो परंतु आपण अगोदर मराठी भाषेची निवड केली म्हणून आपण त्या ठिकाणी मराठी भाषेची निवड करायची आणि त्यानंतर ती माहिती आपण सेव्ह करायची सेव्ह केल्यानंतर त्या ठिकाणी अशा प्रकारची प्रोफाईल येईल आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी पहिल्या कुटुंब प्रमुख केल्यानंतर आपण सर्वेला स्टार्ट करू शकतो सर्वे सुरू करण्याच्या अगोदर आपल्या मोबाईलचं GPS किंवा लोकेशन स्टार्ट करणे आवश्यक आहे त्यानंतर पहिला प्रश्न येईल आता आपण त्या ठिकाणी बालभारती भू सर्वेक्षण हे आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत त्याच्यामध्ये नेम ऑफ द रिस्पॉन्डंट म्हणजे त्या ठिकाणी जे कुटुंब प्रमुख असेल त्या कुटुंब प्रमुखाचे नाव आणि त्यांचा मोबाईल त्या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे आणि नंतर खाली स्टार्ट आहे त्याला स्टार्ट वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लगेच दुसरा प्रश्न आपल्या मोबाईल वरती येईल त्याच्यानंतर पहिला प्रश्न कुटुंब प्रमुखाचे नाव याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव पूर्ण लिहायचे आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न येईल
त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे लिंग त्याच्यामध्ये पुरुष आहे स्त्री आहे इतर तर त्या ठिकाणी पुरुष आहे म्हणून त्याच्या पुरुष नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यानंतर तिसरा प्रश्न येतो त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाचे वय त्याच्यामध्ये 18 वय लिहिले त्यांचे 20 30 25 40 50 जेवढं वय असेल तेवढं वय त्या ठिकाणी नमूद केल्यानंतर नेक्स्ट बटणावरती क्लिक करायचं आहे नंतर दुसरा प्रश्न आता याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाने धारण केलेली शैक्षणिक पात्रता आता कुटुंब धारक केलेली जी शैक्षणिक पात्रता आहे याच्यामध्ये जे ऑप्शन आहे त्याच्यावरती आपण क्लिक करू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये प्राथमिक पेक्षा कमी म्हणजे तो पहिली किंवा दुसरी मध्ये गेला आहे किंवा अंगणवाडी पर्यंत त्याने शिक्षण घेतलंय तर ते प्राथमिक पेक्षा कमी येईल त्याच्यानंतर प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदवी पदव्युत्तर पदव्युत्तर पेक्षा जास्त म्हणजे पीएचडी एमफिल वगैरे आणि शिक्षित नाही यापैकी जे ऑप्शन असेल त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आणि नेक्स्ट बटणावरती क्लिक करायचं नंतर पुढचा प्रश्न येतो आता त्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांची माहिती आता याच्यामध्ये बघा कुटुंबातील सदस्यांची जी माहिती आहे त्यांचे नाव लिहायचे आहे त्याच्यामध्ये कुटुंब प्रमुखाशी नातं त्याचे काय आहे त्याचे लिंग काय आहे आणि वय आता याच्यामध्ये त्याच्या कुटुंब सदस्याचे नाव आहे श्रेयस त्याचा नातं काय त्याचं त्याच्याशी भाऊ त्याच्यानंतर लिंग मेल त्याच्यानंतर वय 12 त्याच्यानंतर इथे ऍड फॅमिली मेंबर्स म्हटले बघा आता त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई पत्नी भाऊ बहीण मुलगा मुलगी जेवढे कुटुंबातील सदस्य असतील तेवढ्या सर्वांची माहिती याने त्यानंतर नेक्स्ट बटणावरती क्लिक करायचे आहे आता बघा आपल्याला अशी एकूण 10 प्रश्न आहेत आता हे जे 10 प्रश्न आहेत आता हे 10 प्रश्न पूर्ण संपल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपले जे सर्व माहिती बरोबर भरली आहे किंवा नाही ते आपण एक वेळेस पुन्हा अजून चेक करू शकतो आणि पूर्ण जर बरोबर असेल तर मात्र आपण त्या ठिकाणी सबमिट बटणाकडे वळू शकतो परंतु या ठिकाणी सबमिट बटन दाबण्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपल्याला एक सेल्फी म्हणून सेल्फी फोटो घेण्याचा एक ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे म्हणजे आपण त्या कुटुंब प्रमुखातील जे सदस्य असतील आणि आपण स्वतः त्या ठिकाणी आपला सेल्फी स्वतः आपण त्या ठिकाणी ऍड करू शकतो आता सेल्फी काढल्यानंतर त्या ठिकाणी आपण ते माहिती सबमिट करू शकतो आता हे सेल्फी का घ्यायची कारण की आपण त्या कुटुंब प्रमुखाकडे गेल्यानंतर आपण ती माहिती पूर्ण भरतोय आणि म्हणजे आपण घरी बसून सर्वे न करता आपण त्या कुटुंब प्रमुखाकडे गेलेलो आहेत आणि त्याच्यानंतर आपण सेल्फी काढलेला आहे म्हणजे आपण तुम्ही त्या ठिकाणी सर्वे बरोबर करत आहे असं त्याच्या त्या ठिकाणी निष्कर्ष निघतो त्यानंतर आता सेल्फी घेतल्यानंतर त्या ठिकाणी सबमिट अजून बटन क्लिक करायचे म्हणजे त्याच्यामध्ये बघा वरती येईल यू हॅव फिनिश सर्वे प्रोसेस टू सबमिट रिस्पॉन्स टू सर्व्हर और गो टू कलेक्ट न्यू रिस्पॉन्स म्हणजे त्या ठिकाणी आपण सबमिट माहिती केल्यानंतर आपण पुन्हा नवीने त्या ठिकाणी सबमिट करायचे नंतर ते आपल्या मोबाईलवरती येईल यू हॅव सबमिटेड रिस्पॉन्स टू सर्व्हर गो टू कलेक्ट दी रिस्पॉन्स आणि त्या ठिकाणी नवीन आपण सर्वेला आपण सुरुवात करू शकतो म्हणजे आपलं एका कुटुंबाचं सर्वे या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आपले हे पूर्ण सर्वे झाल्यानंतर पुन्हा आपण दुसऱ्या कुटुंब प्रमुखाकडे जाणार त्यावेळेस अशा प्रकारचा स्टार्ट टू येणार आणि त्याच्यानंतर बघा खालच्या बाजूला वरच्या बाजूला रिस्पॉन्स इश्यू मध्ये आपण आपली माहिती चेक करू शकतो खालच्या बाजूला क्वेश्चनरी आहेत क्वेश्चनरी म्हणजे काय की आपण आपल्या ऍपमध्ये एकूण 10 प्रश्न ऍड केलेले आहेत आणि आपल्याला जर समजा 10 पेक्षा अजून 11-12 दोन प्रश्न जर ऍड करायचे असतील तर त्या क्वेश्चनरीवरती क्लिक करायचं आणि आपण त्या ठिकाणी प्रश्न आणि त्याला पर्याय देऊन आपण त्या ठिकाणी पुन्हा प्रश्न ऍड करू शकतो म्हणजे आपला सर्वेक्षण हा चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने कसा होईल या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वे करायचा आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपलं सर्वे पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी जे ऍपच्या वरच्या बाजूला 3 आडव्या रेषा आहेत त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाईल ओपन होईल आता या ठिकाणी ओपन झाल्यानंतर प्रोफाईल त्याच्याने क्वेश्चनरी सेटिंग डाटा मॅनेजमेंट हेल्प आणि नोटिफिकेशन आहे बघा आता हे डाटा मॅनेजमेंटच्या तिकडे काय शेअर आहे शेअर म्हणजे काय आपण व्हॉट्सअपला एखाद्या माहिती फोटो किंवा माहिती असेल फोटो असेल आपण शेअर करतो तशा प्रकारचं आपल्याला शेअर या ठिकाणी करायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर डाटा मॅनेजमेंट मध्ये जायचं डाटा मॅनेजमेंट मध्ये गेल्यानंतर आता या ठिकाणी एक्सेल फाईल आहे बघा आणि केएमएल फाईल अशा आपल्याला दोन प्रकारच्या फाईल येतील आता याच्यामध्ये एक्सेल जी फाईल आहे
तिला आपण डाउनलोड करू शकतो, आपल्या मेलला पाठवू शकतो किंवा मित्राच्या मेलला पाठवू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेअर, म्हणजे ती माहिती जे आपले जे शिक्षक असतात ते शिक्षकांना शेअर करू शकतो किंवा आपण आपल्या मोबाईल मध्ये ती माहिती शेअर करता येऊ शकते. त्याच्यानंतर खालची जे KML फाईल आहे ती सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो, त्याच्यामध्ये डाउनलोड केल्यानंतर मेलला पाठवू शकतो आणि ते सुद्धा आपण शेअर करू शकतो. अशा प्रकारच्या आपल्याला दोन्ही फाईली त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायच्या आहेत. आणि या फाईल डाउनलोड झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे दोन फाईल दिसतील. त्याच्यामध्ये सर्वप्रथम आहे सर्वे ची फाईल आहे, म्हणजे आपण जे 15 कुटुंबाचे जे सर्वे केलेलं आहे त्याची पहिली फाईल दिसेल. आणि दुसरी फाईल म्हणजे ती KML फाईल असेल. बघा आता याच्यामध्ये जी KML फाईल आहे याच्यासाठी मात्र आपल्याला नवीन ऍप अजून डाउनलोड करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गुगल अर्थ, कोणतं ऍप आहे ते गुगल अर्थ हे ऍप डाउनलोड करायचे आहे. आणि गुगल अर्थ हे ऍप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गुगल अर्थ वरती ही KML फाईल ओपन करायची आहे. आणि KML फाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवरती अशा प्रकारचा नकाशा आराखडा त्या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती येईल. आता याच्यामध्ये बघा पिवळे स्पॉट दिसत आहेत, पिवळे स्पॉट दिसत आहे की नाही, त्याच्यामध्ये जर मोजले ते बरोबर ते 15 येतील. म्हणजे आपण जे एकूण 15 कुटुंबाचे सर्वे केलेले आहे ते सर्वे आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, हे जे सर्वे करत असताना आपल्याला एकाच अपार्टमेंट मधील 15 कुटुंबाचे सर्वे करायचे नाही, तर त्या ठिकाणी एक कुटुंबाचे सर्वे केल्यानंतर त्या गलीमधील 4-5 किंवा 8-10 घर सोडायची, नंतर दुसरं घर घ्यायचं, नंतर पुन्हा 8-10 घर सोडायची, नंतर तिसऱ्या घराचं सर्वे करायचे. म्हणजे या पद्धतीने जर तुरळक पद्धतीने जर सर्वे जर केला तर आपल्याला अशा प्रकारचा नकाशा त्या ठिकाणी तयार होईल. जर तुम्ही जर साधारणपणे जे एकाच बिल्डिंग मधले 15 कुटुंबाचे सर्वे जर केले तर ते स्पॉट जवळजवळ येते, त्याच्यामुळे आपला नकाशा दिसणार नाही. दुसरी गोष्ट की आपला हा जो नकाशा आलेला आहे ते जे पिवळे स्पॉट दिसत आहेत त्याला जर आपण पुन्हा हे जर त्याचे साईज जर आपण मोठे केले आणि मोठे केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी आपल्याला ज्या कुटुंबाकडे गेलेलो आहे त्या कुटुंब प्रमुखाचे नाव दिसतं आणि ज्याने सर्वे केलेला असेल त्या विद्यार्थ्याचे नाव सुद्धा त्या ठिकाणी दिसतं. आणि त्या विद्यार्थ्याने ते सर्वे किती वाजता किती मिनिटांनी किती सेकंदांनी केले आहे त्याची नोंद सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि या फोटोच्या या इमेजच्या स्क्रीनशॉट काढायचा किंवा प्रिंटआउट काढून ती प्रिंटआउट आपल्या प्रात्यक्षिक गुगलाच्या वहीला त्या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे. त्याच्यानंतर पहिली फाईल आहे बघा सर्वे. आता सर्वे मध्ये आपण जे 15 कुटुंबाचे सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कुटुंबातील सदस्य, त्यांचे वय, त्यांची शैक्षणिक पात्रता, त्यांचे व्यवसाय, त्यांची संपूर्ण डिटेल्स माहिती आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असते. परंतु आपण सर्वे करत असताना त्या कुटुंब प्रमुखाकडे गेल्यानंतर त्यांना सांगायचे की आपली ही जी माहिती आहे ती गोपनीय ठेवली जाणार आहे, ती कुठेही प्रसारित केली जाणार नाही, तर ती जी माहिती आहे फक्त एक शैक्षणिक कामानिमित्ताने प्रात्यक्षिकांच्या निमित्ताने आम्ही त्या माहितीचा वापर करणार आहे आणि म्हणून तुमची माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे असं आपण त्या ठिकाणी कुटुंब प्रमुखांना सांगायचं आहे. आणि सर्वे करायला जात असताना साधारणपणे आपण मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून आपण हे सर्वे त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहे. त्याच्यानंतर आता आपण पुढच्या बाजूने हे जे आपण 15 कुटुंबाचे सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये सर्वेक्षणाचा भाग नंबर 2 आहे. बघा आता आपण भाग नंबर दुसऱ्याकडे वळूया. आता याच्यामध्ये सर्वेक्षणातील माहितीचे संख्याशास्त्रीय आणि आलेख पद्धतीचा वापर करून माहितीचे विश्लेषण आणि सादरीकरण करायचे आहे. आता हे जे आपण 15 कुटुंबाचे सर्वेक्षण केलंय त्याच्यामध्ये सर्व माहिती आपण अपलोड त्या ठिकाणी किंवा माहिती संपूर्ण व्यवस्थित रित्या काळजीपूर्वक रित्या नमूद केलेली आहे. आता याच्यामध्ये पहिला क्रमांक लिंग गुणोत्तर, दुसरं स्त्री पुरुष वयोरचना, 3 नंबर कुटुंब सदस्यांच्या शैक्षणिक पात्रता किंवा स्तर, कुटुंब प्रमुखाचा व्यवसाय, कुटुंबाचे उत्पन्न आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्याच्यानंतर कुटुंब प्रमुख जे सहसंबंध आहे, प्रवासाचे अंतर आणि खर्च याचा सहसंबंध आपल्याला स्पष्ट करायचा आहे आणि त्याचा निष्कर्ष सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं लिंग गुणोत्तर,
लिंग गुणोत्तर आपल्याला आपण जे बघा पहिला एक लिंग गुणोत्तर आपण 15 कुटुंबाचे सर्वेक्षण केले आहे त्याच्यामध्ये एकूण पुरुष आणि एकूण स्त्रिया यांची आकडेवारी आपण पाहिलेली आहे आणि ते आपण एक्सेल फाइल मधून त्याचे प्रिंट आउट काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एकूण पुरुष किती आहेत एकूण स्त्रिया किती आहेत आणि इतर किती आहेत आणि एकूण त्यांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी नमूद करायची आहे म्हणजे एकूण पुरुष त्याच्यामध्ये किती जे सर्वे केले आहे त्याच्यामध्ये 26 आहेत एकूण स्त्रियांची संख्या 27 आहे आणि एकूण 53 आहे आणि त्याची आकडेवारी जर आपण सूत्रामध्ये जर नमूद जर केली किंवा सूत्राची ती संख्या आकडेवारी टाकली तर आपल्याला त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर प्राप्त करता येऊ शकते म्हणजे लिंग गुणोत्तर बरोबर एकूण स्त्रियांची संख्या त्याला भागिले एकूण पुरुषांची संख्या आणि त्याला गुणिले 1000 म्हणजे 27 भागिले 26 गुणिले 1000 यांचे उत्तर बरोबर 1038 आहे म्हणजे आपण जे 15 कुटुंबाचे जे सर्वे केलेला आहे त्या 15 कुटुंबामध्ये त्या ठिकाणी दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण हे 1038 असं आपल्याला निष्कर्ष काढते म्हणजे दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे त्याच्यानंतर दुसरा नंबर आपण जर घेतला तर त्याच्यामध्ये स्त्री पुरुष वय रचना आता आपण जे 15 कुटुंबाचे सर्वे केले आहे त्याच्यामध्ये जे लिंग रचना वयानुसार आपण घेतलेले बघा त्याच्यामध्ये वयोगट आपण पाहिला स्त्री पुरुष आणि एकूण त्याच्यामध्ये 0 ते 10, 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60 आणि 60 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये जे वयोगटामध्ये जे जे पुरुष आणि स्त्री येतील त्यांची आकडेवारी त्या ठिकाणी दिली आहे त्यांची बेरीज पण केली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला दुसरा तक्ता दिसतोय बघा त्या ठिकाणी आलेखाकृती या आलेखाकृतीमध्ये एका बाजूला पुरुष आहे एका बाजूला स्त्रियांच्या आडवा स्तंभाला एक त्या ठिकाणी वेगळ्या कलरमध्ये दिलेला आहे खालच्या बाजूला लोकसंख्या दाखवली 0, 2, 4, 6, 8 आणि मधला जो स्त्री आणि पुरुष मधील जो मधला जो गॅप दाखवलाय वयोगटाचा त्याच्यामध्ये आपण 0 ते 10, 10 ते 15 आणि 15 ते 20 आणि 60 पेक्षा जास्त अशा प्रकारची आलेखाकृती काढलेली आहे आणि या आलेखाकृतीवरून आपल्याला निष्कर्ष असा काढता येईल की हा जो मनोरा आहे ही जी आलेखाकृती आहे यामध्ये कार्यशील लोकसंख्या जास्त आहे आणि अवलंबित लोकसंख्या कमी आणि वृद्ध लोकांची संख्या सुद्धा कमी दिसते म्हणजे याच्या एकंदरीत जर आपण विचार केला तर त्या 15 कुटुंबामध्ये वैद्यकीय खर्चाचे प्रमाण जे आहे ते जास्त प्रमाणात आहे असं आपल्याला त्या ठिकाणी निष्कर्ष काढता येईल त्याच्यानंतर तिसरं आहे कुटुंब सदस्यांचा शैक्षणिक स्तर आता आपण कुटुंब प्रमुखांची शैक्षणिक पात्रता आपण लिहिलेली शोधलेली आहे त्याच्यामध्ये ते निरक्षर आहे प्राथमिक पेक्षा कमी आहे प्राथमिक उच्च माध्यमिक माध्यमिक उच्च माध्यमिक पदवी पदव्युत्तर आणि पदव्युत्तर पेक्षा जास्त त्याच्यामध्ये आपण पुरुष स्त्री आणि एकूण आकडेवारी आपण त्या ठिकाणी काढायची आहे या आकडेवरून आपल्याला असं सांगता येईल की उच्च माध्यमिक आणि पदवीधर या दोन्ही पुरुष आणि स्त्रियांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला जास्त दिसते त्यांची संख्या काय आहे त्या ठिकाणी जास्त आहे आणि इतर शैक्षणिक पात्रतेची संख्या त्या ठिकाणी मात्र कमी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी निष्कर्ष काढता येईल त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या सर्वेक्षण आल्यानंतर त्या ठिकाणी भुवन या संकेतस्थळावर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जी वेबसाईट दिली आहे बघा भुवन NESC गव्हर्नमेंट इन भुवन लिंक्स PhD PHP ही जी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे भुवन ऍप हे डाउनलोड करायचं आहे हे ऍप डाउनलोड केल्यानंतर भुवन 2D किंवा 3D हे बटन दाबायचं म्हणजे आपल्याला 2D मध्ये पाहिजे की 3D मध्ये आपल्याला ते स्क्रीन पाहिजे तशा पद्धतीने आपल्याला अव्हेलेबल सुविधा आपल्याला या बालभारती जिओ सर्वेने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यानंतर स्क्रीनवर आपण जर डाव्या बाजूला जर गेलात तर डाव्या बाजूला त्याच्यात टूल बटन असतं बघा त्या टूल बटनावरती आपण क्लिक करायचं आणि त्याच्यातील ऍड लेअर मध्ये गेल्यानंतर आपल्या संगणकावर जी KML फाईल आपण जी अगोदर KML फाईल डाउनलोड अपलोड केलेली आहे ती आपल्याला स्क्रीनवरती येईल आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खालचे हे दोन्ही प्रकारचे नकाशांच्या प्रतिमा इमेज आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल म्हणजे आपण जे 15 कुटुंबाचे जे सर्वे केलेला आहे ते आपल्याला भारताच्या नकाशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ते आपल्याला त्यातली स्पष्टपणे दिसू शकते त्यानंतर हे जे नकाशा जे आहे त्याच्या आपण त्या ठिकाणी पुन्हा त्याच्या लोकेशन म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ती स्क्रीन मोठी अपलोड जर केली तर अशा प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी दिसते आता हे जे इमेज जी आहे ती आपल्याला 2D दिसलेली आहे
आपण जर 3D जर केले असते तर ते अधिक स्पष्ट दिसत असतं म्हणून आपण 2D आहे 2D आहे म्हणून ते आपल्याला ते अशा प्रकारचे लोकेशन दिसते आणि याच्या सुद्धा इमेज जी आहे ती इमेज आपण क्रॉप करू शकतो आणि क्रॉप केल्यानंतर सेव केल्यानंतर त्याचे प्रिंट आपण किंवा स्क्रीनशॉट आपण काढू शकतो आणि ते स्क्रीनशॉट आपल्या प्रत्यक्षिक गुगलच्या वहीमध्ये आपण त्या ठिकाणी चिकटवायचे आहे त्याच्यानंतर वरील प्रमाणे हे जे फाइल आहे त्याचा आपण ते आपण इमेज विद्यार्थी मित्रांनो आपण जे दोन्ही ऍप डाउनलोड केल्यानंतर जे नकाशील ते नकाशे आपण त्या ठिकाणी काढायचे यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे वेळ जरी लागला तरी आपल्याला बोर्डाच्या नियमानुसार आपल्याला हे सर्वे पूर्ण करणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपल्याला वर्षभरामध्ये हे प्रात्यक्षिक क्रमांक एक त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहे यासाठी मी दुसरं प्रात्यक्षिकासाठी मोरे मॅडम यांना मी आमंत्रित करतो गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो तर आपण आज आपल्या गुगल विषयाच्या कार्यशाळेला सुरुवात केली आहे आणि त्याच्यातलं प्रात्यक्षिक जे काही सेक्शन एक आहे ते आपल्या या ठिकाणी संपलेलं आहे तर या सेक्शन एक मधून तुम्हाला काही गोष्टी कळल्या असतील की गुगल विषयामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी विविध घटकांचा अभ्यास करावा लागतो
आणि विविध घटकांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या ठिकाणी सांख्यिकीय आकडेवारी सुद्धा या ठिकाणी प्राप्त करावी लागते. ते तुम्ही आता पहिल्या सेक्शनला पाहिलेच आहे की ही सांख्यिकीय आकडेवारी प्राप्त केल्यानंतर त्या ठिकाणी त्या आकडेवारीची वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात आणि प्रक्रिया केल्यानंतर तर आज उपकरणाचे मापन याबद्दल आपल्याला आज माहिती मिळवायची आहे. तर सुरुवातीला आपण ही जी काही कार्यपद्धती आहे भूगोलातील जे काही आपण घटक अभ्यासतो ते घटक अभ्यासत असताना एक विशिष्ट प्रकारची कार्यपद्धती असते स्टेप्स असतात आणि त्याद्वारे ते आपल्याला फॉलो केल्या जातात. तर त्याच्यातली पहिली स्टेप कोणती असते माहितीचे संकलन. त्या ठिकाणी सेक्शन एकला बघितलं तर काय केलं तर आपल्याला ज्या घटकाविषयी माहिती मिळवायची असते त्या घटकाच्या आधी काय करावं लागतं आपल्याला संकलन करावं लागतं किंवा त्या घटकाविषयी आपल्याला माहिती गोळा करावी लागते. मग ती माहिती कशी गोळा करायची तर त्याच्यातलं अतिशय सोपी अशी पद्धत आहे ती म्हणजे सर्वेक्षण. आणि सर्वेक्षण करताना त्या ठिकाणी प्रश्नावली तयार केली जाते आणि प्रश्नावली तयार करून आपल्याला जे जे घटक आवश्यक असतील ज्या घटकांबद्दल आपल्याला माहिती आवश्यक असेल ती माहिती त्या ठिकाणी सर्वेद्वारे जमा केली जाते. ते आपण आता पहिल्या सेक्शनला पाहिलं. मग ती माहिती जमा केल्यानंतर ती माहिती कशी असते या ठिकाणी कच्च्या स्वरूपाची असते. ती माहिती जमा केल्यानंतर कच्च्या स्वरूपाची जी माहिती असते तिचं आपल्याला आधी काय करावं लागतं संघटन करावं लागतं. ते सेकंड प्रॅक्टिकलला तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर संघटन करताना काय केलं जातं संघटन करताना त्या ठिकाणी दोन पद्धतीने केलं जातं. एक तर ती वर्गीकृत पद्धतीने आणि दुसरं म्हणजे अवर्गीकृत पद्धतीने. तेही आपण या ठिकाणी चार्ज पाहिले. त्याच्यानंतर तिथे जे काही स्टेप्स आहे तिच्यामध्ये काय केलं जातं निष्कर्ष काढले जातात. संघटन केल्यानंतर तिचं विश्लेषण केलं जातं माहितीचं. विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड वापरले जातात आणि ती काय केलं जातं त्याच्या निष्कर्ष त्या ठिकाणी काढले जातात. म्हणजे आपण त्या घटकांची माहिती का जमा केलेली आहे कोणत्या उद्देशासाठी जमा केली आहे ती आपल्याला निष्कर्षाद्वारे त्या ठिकाणी ठरवता येते. मग याच्यातलं आपण जे काही आजचं जे काही आपलं प्रॅक्टिकल आहे ते आहे माहितीचे विश्लेषण. त्याच्यामध्ये विधा विश्लेषण असं म्हटलेलं आहे. तर विधा म्हणजे काय ते आधी तुम्हाला माहिती पाहिजे. विधा म्हणजे काय मग आपण जी काही माहिती जमा केली असते त्याच्यामध्ये जी काही आकडेवारी असते सांख्यिकीय माहिती असते आकड्याच्या स्वरूपामध्ये जी काही माहिती असते तिला काय म्हणतात या ठिकाणी विधा असं म्हणतात. की विधा विश्लेषण जे काही करतात ते प्रामुख्याने विश्लेषण करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड वापरल्या जातात. ते आपण इयत्ता 10वीला या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर त्याला काय म्हणतात विधा विश्लेषण करताना जी मेथड वापरली जाते त्याला आपण मध्यवर्ती प्रवृत्तीचे मापक असे या ठिकाणी म्हणतो. मग हे मध्यवर्ती प्रवृत्तीचे मापक कोणते आहेत तर ते आहे मीन मोड आणि मेड्या म्हणजे मध्यगा मध्य मध्यगा आणि बहुलक. तर आपण याची थोडीशी आता उजळणी करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं मापस्करणाचे मापन कोणते ते आपल्याला ते पाहिजे. त्याच्यातलं पहिलं आहे मध्य. मध्य म्हणजे काय या ठिकाणी त्याला मीन म्हणतात किंवा त्याला सरासरी असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते. सगळ्यांना या ठिकाणी परिचयाचा आहे की मध्य म्हणजे काय सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंक गणितीय सरासरीला असं म्हणतात. थोडक्यात म्हणजे काय आपण जी सामग्री जमा केलेली असते म्हणजे आपले आपण जी आकडेवारी विविध प्रकारची आकडेवारी जमा केली असते त्या आकडेवारीची जर आपण सरासरी काढली तर ती सरासरी म्हणजे काय असते या ठिकाणी मध्य असतं. थोडक्यात म्हणजे काय सरासरी हे जे काय आहे मध्य सर्व मूल्यांचं त्या ठिकाणी बेरीज असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग आता तुम्हाला एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे की त्या एक्झाम्पलवरून आपल्याला ठरवायचं आहे की मध्य कसं काढलं जातं. जे आकडे असतात त्याला प्राप्तांक त्या ठिकाणी म्हणतात. आता उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे की बघा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 25, 30, 27, 23 आणि 25 हे प्राप्तांक किंवा आकडे तुमच्या समोर या ठिकाणी दिलेले आहेत. तर सर्वेद्वारे त्या ठिकाणी प्राप्त केले आहेत. तर याचा मध्य कसा काढायचा पुढच्या स्टेपला बघा. मध्य काढण्याचं फॉर्म्युला किंवा सूत्र काय आहे या ठिकाणी की सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची किंवा मूल्य त्याला म्हणतात किंवा आकडे म्हणतात त्यांची बेरीज आणि त्याला भागिले काय करायचं सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. मग आता या ठिकाणी सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज म्हणजे सगळ्या आकड्यांची बेरीज कोणकोणते आकडे आहेत ते बघा 25, 30, 27, 23 भागिले प्राप्तांकांची एकूण संख्या किती आकड्यांची संख्या किती आहे ती आहे 5. मग त्याच्यानुसार उत्तर आहे ते सगळ्यांची बेरीज आहे 30 भागिले 5 बरोबर त्याच्या भागाचा किती होतो 26. म्हणजेच या ठिकाणी काय झालं की त्या सामग्रीमध्ये किती आहे 26. मध्य म्हणजे काय आता त्याच्यानंतर दुसरं जे काही मध्यवर्ती प्रवृत्तीचे मापक दिलेलं आहे ते आहे मध्य. मध्य आपण काय म्हणतो
म्हणतो केंद्रबिंदू असं आपण त्याला या ठिकाणी म्हणतो सेंट्रल पॉइंट त्याला असं आपण म्हणतो तर तुम्हाला जी काही सामग्री दिलेली असेल ती सामग्री चढत्या किंवा उतरत्या प्रमाणे असेंडिंग ऑर्डर ऑर डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे लावल्यानंतर त्याचा जो काही मध्यवर्ती जी काही आकडा असतो जी काही संख्या असते ती काय असते त्या सामग्रीतील तो मध्यगा असतो मग आता या ठिकाणी बघा तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे एक आकडेवारी त्या ठिकाणी सामग्री जमा केलेली आहे सर्वेक्षणाद्वारे ते आकडे आहेत 72, 67, 87, 92, 63, 78 आणि 54 तर याचा आपल्याला मध्यगा या ठिकाणी काढायचा आहे मग मध्यगा काढायचा तुम्हाला या ठिकाणी आधी सांगितलं मी की ते जे काही आकडे आहेत ते आधी चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाने मांडायचे तर हे जे काही आकडे आहेत ते आपण आधी आकडे किंवा प्राप्तांक त्याला चढत्या क्रमांकाने मांडलेले आहे म्हणजे काय सगळ्यात आधी लहान आकडा त्याच्यानंतर मोठा त्याच्यापेक्षा मोठा तर हे सर्व या ठिकाणी चढत्या क्रमांकाने मांडल्यानंतर सेंटरला जो काही त्या ठिकाणी आकडा येतो आता सेंटरला आकडा कोणता आलेला आहे मग उजव्या बाजूचे तीन आकडे आणि डावीचे तीन आकडे जर आपण या ठिकाणी ड्रॉप केले तर सेंटरला कोणता आकडा येतो 72 येतो आणि म्हणून या ठिकाणी या सामग्रीचा मध्यगा काय आहे 72 आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आता बघा या ठिकाणी अजून एक दुसरं मध्यगाचं एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी ही आकडेवारी सर्व दिलेली आहे हे जे काही सर्व सर्वेद्वारे हे आकडे प्राप्त केलेले आहेत सर्व सामग्री आता याच्यामध्ये एकूण आकडे किती आहेत पण ते 8 आकडे आहेत त्यांना आधी आपण चढत्या क्रमांकाने घेतलेले आहेत पण आता या ठिकाणी आकडा सम आहे त्याच्यामुळे आपल्याला सेंट्रल आकडा काढता येईल का मध्यबिंदू किंवा सेंट्रलचा जो आकडा आहे तो नाही काढता येणार मग अशा वेळेला काय करायचं की सेंटरला जे काही दोन आकडे येतात त्या दोन आकड्यांची सरासरी काढायची आणि ती सरासरी म्हणजे काय असते या ठिकाणी या सामग्रीचा मध्यगा असतो मग आता आपण या ठिकाणी पाहिलं की उजव्याकडचे तीन आणि डाव्याकडचे आकडे जर आपण ड्रॉप केले तर सेंटरला कोणते दोन आकडे येतात 5 आणि 6 मग या 5 आणि 6 ची आपल्याला सरासरी काढायची आहे ती किती आहे 5 अधिक 6 = 11 / 2 ते आकडे 2 आहेत म्हणून / 2 याचे उत्तर काय येतो भागाकार 5.5 म्हणून या ठिकाणी या सामग्रीची मध्यगा किती आहे 5.5 आहे असं आपल्याला आता तिसरं जे काही केंद्रीय प्रवृत्तीचं मापक आहे ते आहे या ठिकाणी बहुलक बहुलक म्हणजे काय या ठिकाणी शब्दामध्ये तुम्हाला अर्थ दिलेला आहे त्याला मोड असं देखील म्हटलं जातं संख्याशास्त्रामध्ये तर बहुलक म्हणजे काय की दिलेल्या सामग्रीमध्ये जास्तीत जास्त वेळेला येणारा जो काही आकडा असेल जो काही प्राप्तांक असेल त्याला काय म्हणतात बहुलक असं या ठिकाणी म्हटलं जातं आता मग बहुलक काढताना काय केलं जातं तेच या ठिकाणी तीच पद्धत की दिलेली जी काही आकडेवारी आहे ती चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाने मांडायची चढत्या किंवा उतरत्या क्रमांकाने नाही जरी मांडली तरी सुद्धा बहुलक जो काही आहे तोच येणार आहे आता उदाहरण दिलेलं आहे ही आकडेवारी दिलेली आहे या ठिकाणी सारणीमध्ये 7, 7, 6, 5, 7 पर्यंतची दिलेली आहे तर याचा बहुलक काय येईल तर याचा बहुलक काय येईल की सगळ्यात जास्त वेळेस येणारा आकडा कोणता आहे तो 5 आहे तो 2 वेळेस आलेला आहे आणि 7 किती वेळेस आलेला आहे 3 वेळेस आलेला आहे म्हणून या ठिकाणी या सामग्रीचा बहुलक किती आहे 7 आहे असं आपल्याला म्हणता येईल पण काही वेळेला काय असतं या ठिकाणी की एका सामग्रीमध्ये एकाच पेक्षा जास्त बहुलक असू शकतात किंवा जे काही प्राप्तांक आहेत आता उदाहरणार्थ बघा या ठिकाणी 5 2 वेळेस आलेला आहे 7 3 वेळेस आलेला आहे पण काही वेळेला असं पण असू शकतं की 5 पण 3 वेळेस असेल आणि 7 हा आकडा सुद्धा 3 वेळेस असेल मग अशा वेळेला काय असेल की या सामग्रीमध्ये 5 आणि 7 दोघेही बहुलक येऊ शकतात म्हणजे एका सामग्रीमध्ये एकपेक्षा जास्त बहुलक हे असू शकतात तर हे झालं या ठिकाणी केंद्रीय प्रवृत्तीचे मापक आपण जिथे सामग्री जमा केलेली असतं जिथे संघटन केलं असतं व्यवस्थित मांडणी केलेली असते तर तिच्या या ठिकाणी अशा पद्धतीने मध्य मध्यगा आणि बहुलक साधून आपण काय करतो त्याचा त्या ठिकाणी निष्कर्ष काढू शकतो पण काही वेळेला काय असतं या ठिकाणी की हे केंद्रीय मूल्य जे काही असतात जो मध्य आलेला असेल मध्यगा असेल बहुलक असेल ते फसले किंवा चुकीचे सुद्धा असू शकतात कशा पद्धतीने बघा आता फॉर एक्झाम्पल जर आपण या ठिकाणी म्हटलं की इयत्ता 12वीला जे काही भूगोल विषयाचे विद्यार्थी आहेत ते समजा 200 विद्यार्थी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेले होते तर या 200 विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयामध्ये त्यांना किती मार्क्स मिळाले तर याची जी काही सरासरी असेल ती सरासरी मध्ये किती आलेला आहे तो 75 आलेला आहे असं आपण त्या ठिकाणी म्हटलं मग आता असं असेल का की प्रत्येक विद्यार्थ्याला 75, 74, 73 त्याच्या आसपास मार्क्स मिळालेले असतील तर नाही तर 200 विद्यार्थ्यांपैकी एखाद्या विद्यार्थ्याला 56 पण मार्क असू शकतात आणि एखाद्या विद्यार्थ्याला 97 सुद्धा मार्क्स असू शकतात मग अशा वेळेला
आपण जे काही मध्य काढलेला आहे तो काय असतो चुकीचा त्या ठिकाणी असू शकतो. मग अशा वेळेला काय करायचं तर अशा या मध्यवर्ती मूल्यांपासून जे प्रत्येक मूल्य आहे मग ते मीन मोड मेडिया जे असेल ते मध्यवर्ती मूल्य आणि त्या सारणीतील प्रत्येक मूल्य यांच्यामध्ये किती डिफरन्स आहे हा डिफरन्स सांगणारा एखादं मूल्य किंवा एखादा आकडा सांगणं आपल्याला गरजेचं असतं. आणि तो आकडा कोणता असेल तर ते मूल्य कोणतं असेल ते सांगण्यासाठी आपल्याला त्यांनी अपस्करण पद्धतीचा वापर करावा लागतो. थोडक्यात म्हणजे अपस्करण म्हणजे काय की त्या ठिकाणी विखुरलेले काही आकडे असतात ते आकडे किती प्रमाणामध्ये विखुरलेले आहे. उदाहरणार्थ एकाला 56 मार्क्स मिळालेले आहे एकाला 97 मार्क्स मिळालेले आहे म्हणजे मध्यापासून सरासरीपासून हे आकडे किती विखुरलेले आहेत किती लांब आहेत जवळ आहेत हे सांगण्यासाठी प्रामुख्याने अपस्करण पद्धतीचा वापर हा केला जाते. आता हे जे काही अपस्करण पद्धत आहे ही प्रामुख्याने त्याच्या अनेक पद्धती आहेत पण त्याच्यामध्ये दोन मुख्य पद्धती आहेत अपस्करणाच्या ती आहे कक्षा आणि प्रमाण विचलन. तर त्याआधी आपण कक्षा बघू. कक्षा म्हणजे काय मग तुम्हाला सगळ्यांना परिचयाचं आहे कक्षा जी काय आहे ही डेफिनेशन आहे ती सगळ्यांना परिचयाची आपण नेहमी कमान किमान तापमान वगैरे जे काही बघत असतो जे काही भूगोल विषयाचे जे काही भौगोलिक घटक आहेत ते प्रामुख्याने कक्षेद्वारे त्यांच्या निष्कर्ष काढला जातो. तर कक्षा म्हणजे काय मग की दिलेल्या माहितीतील कमाल आणि किमान मूल्यातील फरक म्हणजेच काय कक्षा. आता दिलेल्या माहितीतील आपण जी काही सामग्री जमा केली असते जिथं काही संघटन केलेलं असतं तिला व्यवस्थित आपण तिला रचलेली असते मांडलेली असते मांडणी केल्यानंतर आता बघा हा एक चार्ट तुम्हाला दिसेल एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी लोकसंख्या घनतेची कक्षा या ठिकाणी विचारलेली आहे. लोकसंख्येची घनता तुम्हाला दिलेली आहे. भारतातील वेगवेगळे राज्य आहेत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश वगैरे अरुणाचल प्रदेश पर्यंत तर हे राज्य तुम्हाला दिलेली आहेत आणि त्या राज्यातील 2011 लोकसंख्येची घनता तुम्हाला दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल उत्तर प्रदेशची 2011 मध्ये लोकसंख्येची घनता किती होती 829 मध्य प्रदेशची किती आहे 308 तर अरुणाचल प्रदेशची किती आहे लोकसंख्येची घनता 17 दिलेली आहे. तर याच्यावरून तुम्हाला कक्षा काढायची आहे. मग आता कक्षा कशी काढायची त्याचं सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे तो फॉर्म्युला वापरायचा त्याच्यामध्ये ती आकडे टाकायची आणि आपल्याला ती कक्षा मिळेल. तर याचा फॉर्म्युला किंवा सूत्र काय आहे कक्षा बरोबर कमाल मूल्य वजा किमान मूल्य. आता या ठिकाणी या आकडेवारीमध्ये कमाल मूल्य म्हणजे जास्तीत जास्त मूल्य सगळ्यात मोठा आकडा कोणता येतो या ठिकाणी कुठला येतो 829 उत्तर प्रदेशचा. वजा किमान मूल्य किमान म्हणजे काय की सगळ्यात लहान कमीत कमी मूल्य सगळ्यात लहान आकडा तो किती आहे या ठिकाणी 17 आहे. मग कमाल मूल्यामधून किमान मूल्य वजा करायचे 829 वजा 17 त्याचं उत्तर किती आलं 812 म्हणजेच या सामग्रीतील कक्षा काय आहे डिफरन्स किती आहे तो कक्षा आहे 812. आता त्या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे कक्षेचं सेम चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी मध्य सुद्धा काढायला लावलं आहे. कक्षा पण सांगितली आहे आणि मध्य सुद्धा सांगितलं. आता मध्य कसा काढतात ते आपल्याला या ठिकाणी माहिती मी आपण आधी या ठिकाणी बघितलं की मध्य कसा काढायचा. मध्य काढताना काय करावं लागतं या ठिकाणी सर्व प्राप्तांकाची बेरीज. आता सर्व प्राप्तांक म्हणजे काय हे सगळे मूल्य हे सगळे यांची काय करायची बेरीज करायची त्याला भागिले काय करायचं सामग्रीतील प्राप्तांकाची एकूण संख्या किती आहे. मग हे प्राप्तांक एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 किती आहे ते 9 म्हणून यांची जी काही बेरीज आहे ती आहे 3294/9 तर त्या ठिकाणी याचं मध्य किती आलं आहे 366. अशा पद्धतीने दिलेल्या सारणीवरून आपल्याला कक्षा पण काढता येते आणि मध्य काढता येते. आता त्याच्यानंतर आहे तिसरं पण एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला कक्षा कशी काढायची ते या सूत्राद्वारे कमाल मूल्य आणि किमान मूल्य टाकायचं त्या ठिकाणी. कमाल मूल्य काय आहे या सारणीमध्ये ते आहे 98.1 वजा किमान मूल्य किती आहे 64.9 तर त्याची कक्षा किती आली आहे 33.2. आता या ठिकाणी पुढचं जे काही अपस्करणाची जी काही पद्धत आहे ती प्रमाण विचलन. आता प्रमाण विचलन म्हणजे काय की तुम्हाला जे काही मध्य दिलेलं आहे ते मध्य आणि हे जे काही प्रत्येक सारणीतील हे जे काही प्रत्येक मूल्य आहे ते मध्य आणि प्रत्येक मूल्य याच्यामध्ये किती डिफरन्स आहे किती फरक आहे
ते काढण्यासाठी प्रामुख्याने प्रमाण विचलनाचा ही पद्धत या ठिकाणी वापरली जाते. आता प्रमाण विचलन काढत असताना त्याचा फॉर्म्युला आपण दिलेला आहे. एक तुम्हाला सामग्री दिलेली आहे, सर्वे केलेला आहे, त्याच्याद्वारे माहितीचं संकलन केलेलं आहे, तिचं संघटन केलेलं आहे. संघटन केल्यानंतर हा चार्ट या ठिकाणी आपल्याला दिसतो. नगर दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे नगरांची या ठिकाणी नावं दिलेली आहेत, अ आ ई ओ पर्यंत. आणि त्या दुसऱ्या जे काही कॉलम आहे त्याच्यामध्ये शहराच्या मध्यभागापासून झालर क्षेत्रापर्यंतचे अंतर, म्हणजे हे जे काही झालर क्षेत्र आहे या झालर क्षेत्रापासून अ शहर किती अंतरावर आहे, किलोमीटर मध्ये आहे, आ शहर 9 किलोमीटर अंतरावर आहे, ई 11 वर आहे, ओ हे जे काही शहर आहे हे 14 किलोमीटर अंतरावर आहे. तर या ठिकाणी आपल्याला याचं प्रमाणित विचलन काढायचं आहे, म्हणजे प्रत्येक शहर सरासरी किती अंतरावरती आहे, सरासरी मूल्यापासून त्याचा डिफरन्स किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर सगळ्यात आधी काय करावं लागेल, सगळ्यात आधी आपल्याला मध्य काढावा लागेल. मध्य कसा काढायचा ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. सर्व मूल्यांची बेरीज भागिले सर्व मूल्यांची संख्या. सर्व मूल्यांची बेरीज किती आहे, त्याला सर्व मूल्य म्हणजे सपोज हा एक्स एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स फाय अशा पद्धतीने एक्स नाईन पर्यंत ही मूल्य त्या ठिकाणी दिलेली आहेत. अपॉन नाईन म्हणजे एकूण तिथे मूल्यांची संख्या किती आहे, 9. तर या ठिकाणी या सामग्रीचं मध्य किती आलेले आहे, 10 आलेले मध्य आलं. आता त्याच्या ठिकाणी पुढचा टप्पा बघायचा आपण. पुढच्या प्रोसेस मध्ये काय दिलेले आहे, आता की जे काही प्रत्येक मूल्य आहे, हा जो काही प्रत्येक आहे, या प्रत्येक आकड्यामधून हे जे काही जे आहे हे वजा करायचे. मध्य किती आहे, 10. प्रत्येक मूल्यामधून हे जे काही मध्य आहे हे मायनस करायचे आहे. ते कशा पद्धतीने बघा, तिसऱ्या कॉलम मध्ये दिलेलं आहे एक्स आय मायनस एक्स. एक्स आय मीन्स एक्स आय एक्स टू एक्स थ्री एक्स फोर एक्स फाईव्ह एक्स नाईन पर्यंत यायचे आहे आणि त्याला मायनस मध्य करायचं आहे. बघा आता पहिलं आपण बघू या ठिकाणी. पहिलं काय आहे, मूल्य 4 वजा मध्य किती. मध्य प्रत्येकाचा काय राहील, कॉमन राहील, फक्त एक्स आय एक्स टू हे आकडे बदलतील. 4 वजा मध्य आहे 10. उत्तर काय आहे, वजा 6. वजा 6 काय आहे, तर दुसरा जो काही आकडा आहे, दुसरा मूल्य आहे, प्रत्येकामधून मध्य आपल्याला मायनस करायचं आहे. मध्य हा कॉमन राहील प्रत्येकामधून. आता 9 मधून 10 जर आपण वजा केला तर त्याचे उत्तर आहे -1. मायनस का आलं, कारण 9 पेक्षा हा मोठा आहे म्हणून. अशा पद्धतीने सगळ्या मूल्यांमधून हे मध्य मायनस केल्यानंतर हे आकडे आपल्याला मिळतात, -6, -1 हे पद्धतीने आपल्याला मिळतात. आता पुढची जे काही स्टेप आहे ती काय आहे, पुढच्या कॉलम मध्ये आपल्याला काय करायचं आहे की एक्स आय मायनस एक्स याचा स्क्वेअर काढायचा आहे, किंवा त्याचा आपल्याला या ठिकाणी वर्ग काढायचा आहे. वर्ग कसा काढतात ते सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे. एक्स आय मायनस एक्स प्रत्येक मूल्याचा या ठिकाणी वर्ग काढायचा आहे. पहिल्याचा वर्ग काय येईल, मग -6. वर्ग कसा करतात, दोघांची गुणाकार करावा लागतो ना. तर -6 गुणिले -6 किती आलं, 36. 6 6 36. आता इथे वजा चिन्ह का गेलं आहे, आपल्याला नियम माहिती येते. -6 गुणिले -6 काय येतं, प्लस येतं. ठीक आहे, तर पहिल्याचा जे काही वर्ग आहे तो 36 आहे. दुसऱ्याचा 1 गुणिले 1 1 1 गुणिले 1 1 2 गुणिले 2 4. पाचाचा वर्ग 25. अशा पद्धतीने आपण फायनली 4चा वर्ग किती येतो, 4 चोक 16. अशा पद्धतीने सगळ्यांचा वर्ग काढल्यानंतर काय करावं लागतं, त्याची या ठिकाणी बेरीज करायची आहे. त्याला समेशन असं म्हटलं जातं. संख्या शास्त्रीय भाषेमध्ये त्याला असा हे सिम्बॉल आहे त्याचं, या पद्धतीचं समेशन म्हणतात त्याला. बेरीज आपण म्हणतो त्याला. समेशन काय आलं, यांची समेशन आहे 104. आता आपल्याला खऱ्या अर्थाने प्रमाणित विचलन कसं काढायचं ते पाहायचंय. प्रमाणित विचलनाचं सूत्र या ठिकाणी दिलेलं एक फॉर्म्युला आहे. प्रमाणित विचलनाला काय म्हणतात, एसडी स्टँडर्ड ऑफ डेव्हिएशन असं या ठिकाणी म्हटलं जातं. प्रमाण विचलनाचं सूत्र काय आहे, या ठिकाणी वर्ग मुळामध्ये समेशन एक्स आय मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एन. तर आता हे आपल्याला सूत्रामध्ये आकडे टाकायचे, टाकून दाखवलेले आकडे. तर वर्ग मुळामध्ये समेशन एक्स आय वजा एक्स याचा वर्ग काय आहे, तो 104 भागिले एन. एन मीन्स नंबर. नंबर या सगळ्यांची जे काही एकूण संख्या आहे ती किती आहे, 9 आहे. म्हणून 104 भागिले 9
याला या ठिकाणी सिग्मा असे म्हटले जाते. प्रमाण विचलनाला हा जो काही संख्याशास्त्रामध्ये एक सिम्बॉल आहे त्याचं सिग्मा आहे. जसं समेशनला हे हा हे चिन्ह वापरतात तसं प्रमाण विचलनाला सिग्मा असं म्हटलं जातं. तर सिग्मा इज इक्वल टू अंडर रूट 11.5 याचं वर्गमूळ किती येतं 3.39. वर्गमूळ कसं करायचं हे तुम्हाला या पुस्तकाच्या शेवटच्या पेज वरती दिलेलं आहे की लॉग टेबल दिलेलं आहे. त्या लॉग टेबल द्वारे वर्गमूळ कसं करायचं ते तिथे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आपणाला या ठिकाणी प्रमाण विचलन हे प्रमाण विचलनाद्वारे त्या ठिकाणी प्रत्येक मूल्यापासून मध्यापासून प्रत्येक मूल्य किती स्तरावरती आहे त्याच्यामध्ये डिफरन्स किती आहे हे सांगता येतं. आता या ठिकाणी प्रमाण विचलन किती आहे 3.39 आहे. मध्य किती आहे या ठिकाणी 10 आहे. मग आता मध्य किती आहे 10 आहे. 10 पेक्षा सुद्धा या ठिकाणी हा जो काही प्रमाण विचलन आहे ते आलेलं आहे ते आहे 3.39. म्हणजे मध्यापेक्षा हे जे काही प्रमाणित विचलनाचं जे काही मूल्य आहे ते खूप कमी आहे. म्हणजे दोघांमधला डिफरन्स किती आहे जास्त आहे. याचा अर्थ असा की हे जे काही झालर शहरापासून प्रत्येक जे काही नगर आहे ते प्रत्येक नगर या ठिकाणी खूप त्यांचं जे काही डिस्टन्स आहे ते खूप कमी जास्त आहे. तर आता जिथे सारख्या अंतरावरती नाहीये एखादं शहर खूप जवळ आहे तर एखादं शहर खूपच या ठिकाणी लांब आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने अपस्करणाच्या पद्धतीद्वारे आपल्याला दिलेली काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीवरून मध्यापासून प्रत्येक मूल्य किती विखुरलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आणि अतिशय व्यवस्थित असा हा जो काही निष्कर्ष आहे तो काढता येते. ठीक आहे. तर पुढील प्रात्यक्षिकासाठी मी आपले जे काही प्राध्यापक आहे बोर्डे सर यांना विनंती करते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताच आपल्या ह्या प्रात्यक्षिक भूगोल कार्यशाळेत आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या अगोदर प्राध्यापक एस बी पवार सर, त्यानंतर प्राध्यापक आर टी मोरे मॅडम यांनी तुम्हाला प्रात्यक्षिक क्रमांक पवार सरांनी 1-2 आणि मॅडमांनी प्रात्यक्षिक क्रमांक 3 घेतलेला आहे. आता आपण प्रात्यक्षिक क्रमांक 4 विधा विश्लेषण गुणानुक्रम सहसंबंध ह्याविषयी चर्चा करणार आहोत. याच्यात आतापर्यंत आपण एकाच चलाबद्दल चर्चा केलेली आहे, परंतु भूगोलामध्ये कधी कधी दोन भिन्न चलामधील संबंध आपल्याला समजून घेणं आवश्यक असतो. उदाहरणार्थ उच्च तापमान असेल, कमी दाब वायुदाब असेल, लोकसंख्येची घनता असेल, दरडोई पाण्याची उपलब्धता असेल, साक्षरतेचं प्रमाण असेल, दरडोई जीडीपी असेल इत्यादी. आपण आता पाहूया की दोन चलामधील संबंध संख्यात्मकरित्या कसे व्यक्त केले जाऊ शकतात. आपल्याला हे समजून घेणं सोपं ठरेल की एका चलातील झालेला बदल हा दुसऱ्यावर काय परिणाम करत आहे. याच्यासाठी सहसंबंध उपयुक्त असतो. दोन चलामधील संबंधांचे स्वरूप आणि गुणधर्म व्यक्त करणारी बाब म्हणजे सहसंबंध. आता लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीत जर विचार केला तर 2011 आकडेवारीनुसार भारताचं स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचं जेवढं क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर,
आणि त्यावेळची जी भारताची लोकसंख्या होती साधारणतः 121 कोटीच्या वर होती त्याच्यानुसार भारतातला लोकसंख्येच्या घनतेचा जो दर आहे तो 2011 मध्ये 327 होता आज या आताच्या आकडेवारीनुसार 2021च्या जनगणनेनुसार तो कदाचित पुन्हा वाढेल त्यात शंका नाही म्हणजे अशा पद्धतीने हा जो बदल असतो सहसंबंध असतो लोकसंख्येच्या घनतेचा असेल किंवा दररोजचं वर्षभराचं किंवा दैनंदिन तापमान कमी जास्त होत जातं त्याची नोंद असते हवेमध्ये हवेचा वायुदाब मोजला जातो आपल्याला वाटतं की हवेला भार नाही परंतु हवेला भार असतो उदाहरणार्थ आपण एखादा फुटबॉल असेल त्याच्यात जर हवा भरली तर त्याला वेटेज प्राप्त होतं म्हणजेच तो वायुदाब आहे हे सिद्ध होत साक्षरतेचं प्रमाण आहे त्याची आपल्याला आकडेवारी काढता येते याच्यात पुन्हा स्त्री आणि पुरुष दोघी गट असतात दोघांचं साक्षरतेचं प्रमाण किती आहे हे आपल्याला तपासता येतं भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचं राज्य म्हणजे 100% साक्षर असलेलं राज्य एकमेव म्हणजे केरळ राज्य आहे म्हणजे अशा पद्धतीचा जो चलामधला जो बदल आहे जो सहसंबंध आहे तो आपल्याला अभ्यासता येतो आता तीन प्रकारचे संबंध इथं स्पष्ट होतात एका चलात वाढ झाल्याने दुसऱ्यामध्ये वाढ होते उदाहरणार्थ बाजारपेठेपासून वाढत जाणारे अंतर हा वाहतुकीचा खर्च वाढवतो हे या पहिल्या प्रकरणाचं उदाहरण आहे दोन नंबर एका चलामध्ये वाढ झाल्याने दुसऱ्यात घट होते उदाहरणार्थ जितके तापमान जास्त असेल तेवढा वायुभार कमी असतो हे दुसऱ्या याचे उदाहरण आहे एका मधील बदल होणे दुसऱ्यास बदलत नाही उदाहरणार्थ शैक्षणिक गुंतवणुकीतील वाढीचा प्रत्येक जण वापरत असलेल्या कपड्यांच्या संख्येशी संबंध नाही हे तिसऱ्या प्रकारचं उदाहरण आहे पहिल्या प्रकारात दोन्ही चलातील संबंध हे एकाच दिशेमध्ये जाताना दिसतील तर दुसऱ्यामध्ये विपरीत दिशेत पहिल्या प्रकारात त्यांच्यातील सहसंबंध सकारात्मक आहे तर दुसऱ्यामध्ये नकारात्मक आहे तिसऱ्या प्रकारात दोघांमध्ये काहीच संबंध नाही सहसंबंध गणितीय दृष्टीने एक पर्यंत जाऊ शकतो परिपूर्ण सकारात्मक सहसंबंध म्हणतात त्याचे दुसरे टोक म्हणजे नकारात्मक सहसंबंध जो एक ह्या संख्येने व्यक्त होतो शून्य सहसंबंध हा दोन टोकांच्या बिंदू दरम्यान असतो शून्य सहसंबंध किंवा कुठलाही सहसंबंध नसलेले बिंदू बाकी वेळेस सहसंबंध दाखवणारे मूल्य एक आणि एकच्या दरम्यान असू शकतात सहसंबंधांची गणना करण्यासाठी अनेक पद्धती आहेत इथे आपण स्पियरमन गुणांक सहसंबंध पद्धती शिकणार आहोत क्रम किंवा प्राधान्यक्रम असलेल्या माहितीसाठी ही पद्धती वापरली जाऊ शकते आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पुढील माहितीच्या सहाय्याने स्पियरमन गुणांक सहसंबंध पद्धतीद्वारे सहसंबंध ज्ञात करा आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे नगरातील वाढ असतील अ आ ई दीर्घ ई उ दीर्घ उ ए ओ आणि औ त्याच्यात पुन्हा दोन तक्ते दिलेले आहेत एक दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या आणि बेरोजगार लोकांची संख्या त्याच्यात आता ही जी संख्या दिलेली आहे या संख्येमध्ये इथे आपल्याला पाहायचं की दोन चलांमध्ये काही सहसंबंध आहे का याच्यात ही जी आकडेवारी दिलेली आहे या आकडेवारीमध्ये सर्वात जास्तीत जास्त जी आकडेवारी असेल त्याला पसंती क्रमांक एक द्यायचा त्याच्यानंतर जी पुढची आकडेवारी असेल त्याला दोन द्यायचा म्हणजे ह्या पद्धतीने त्यांचा दिलेल्या तक्त्यात पुन्हा ती माहिती लिहून घ्यायची असते दुसऱ्या स्तंभात ती क्रमवार मांडायची असते आता ही जी आकडेवारी दिलेली आहे ह्या आकडेवारीत एक्स हा दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या दाखवतोय आर वन हा क्रम दाखवतो आहे वाय वन हा बेरोजगार लोकांची संख्या दाखवतो आहे आर टू हा क्रम दाखवतो आहे आणि पुढच्या तक्त्यात आहे आर वन मायनस आर टू दोन्ही क्रमातील अंतर आणि त्याच्यानंतर
आर वन मायनस आर टू त्यांचं वर्गमूळ काढायचं आहे आणि ते वर्गमूळ पुढच्या तक्त्यात लिहायचं आहे. अशा पद्धतीने हे जे क्रम लावलेले आहेत ते क्रम लावल्यानंतर सर्वाधिक मूल्य असणारा जो पहिला क्रमांक असेल त्याला पहिला क्रमांक द्यायचा आहे. त्याच्यानंतर क्रमांकातील फरक काढायचा आहे म्हणजे आर वन मायनस आर टू. त्यानंतर पायरी क्रमांक चार आहे वर्ग करा म्हणजे आर वन मायनस आर टू याचा वर्ग करायचा आहे. त्यानंतर जेवढे काही मूल्य येतील सर्व वर्गमूळांची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज झाल्यानंतर आता हे जे खालील सूत्र दिलेलं आहे या सूत्राप्रमाणे सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे. सहा त्याच्यानंतर कंसात आर वन मायनस आर टू आणि त्यांचं वर्गमूळ, त्यानंतर खाली भागिले एन ऑब्लिक एन वर्गमूळ मायनस एक. हा हे असे जे सूत्र दिलेलं आहे या सूत्रामध्ये किमती टाकून आपल्याला सोडवायचं आहे. आता इथे आर काय आहे गुणांक सहसंबंध आहे. त्याच्यानंतर आर वन मायनस आर टू त्यांचा जो वर्गमूळ आहे दोन प्रमाणमधील फरकांच्या वर्गांची बेरीज आणि एन म्हणजे काय तर मूल्यांची संख्या. आता इथं अशा प्रकारे सहा आपले जे उत्तर आलेलं होतं हे बघायचं. इथं जे जो फरक आलेला आहे तो आठचा फरक आलेला आहे तो आपल्याला दिसतो आहे. मग तो आठ या ठिकाणी आपण घेतलेला आहे. सहा गुणिले आठ भागिले एन म्हणजे काय त्या मूल्यांची संख्या म्हणजे दहा वार्ड आहे त्या दहा वार्डांची संख्या. त्याच्यानंतर कंसामध्ये दहा त्याचं वर्गमूळ वजा एक कंस पूर्ण करायचा. आता हे खाली सोडवलेलं आहे सहा गुणिले आठ म्हणजे अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर भागिले दहा भागिले दहा कंसात दहाचा वर्ग म्हणजे शंभर वजा एक त्याच्यानंतर साठ अठ्ठेचाळीस भागिले पुन्हा दहा गुणिले नव्याण्णव मग अठ्ठेचाळीस भागिले नऊशे नव्वद त्यानंतर नऊशे नव्वद वजा अठ्ठेचाळीस भागिले नऊशे नव्वद बरोबर नऊशे बेचाळीस भागिले नऊशे नव्वद त्यांचं जे उत्तर येतं ते उत्तर म्हणजे शून्य पॉईंट पंच्याण्णव. अशा प्रकारे शहरातील दहा प्रभागात बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या आणि बेरोजगारी बेरोजगारांची संख्या यांच्यात सकारात्मक उच्च संबंध आहे. याचा अर्थ असा आहे की जर बीपीएल लोकसंख्या वाढली तर बेरोजगारी देखील वाढते. तर ह्या पद्धतीने हा गुणानुक्रम सहसंबंध अशा पद्धतीने तयार करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे जे ऑनलाईन प्रशिक्षण आज मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी आम्हाला सोनाबाई शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावळे धुळे च्या अध्यक्षा ताईसाहेब आशाताई जाधव यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यानंतर सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावळे धुळे अध्यक्ष सुधीर आप्पा जाधव प्रतिमाताई जाधव सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळात विद्यावाळी धुळे सचिव माननीय संजयजी जाधव त्यानंतर सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय वर्षाताई जाधव यांचेही सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. त्यांच्या अनुषंगाने हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. प्राचार्य एम बी मोरे सर उपप्राचार्य आर जे रघुवंशी सर उपमुख्याध्यापक जे एम पाटील सर पर्यवेक्षक एस आर पोर्से सर पर्यवेक्षक ए डी खेडकर सर तसेच तांत्रिक सहकार्य आम्हाला जे लाभलेलं आहे त्याच्यात हिमांशू जाधव त्यानंतर डॉक्टर ईशी सर प्राध्यापक आर पी पाटील सर यांचं सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे सहकार्य मिळालेलं आहे. या सर्वांचं मी पुन्हा या ठिकाणी शालेय परिवारातर्फे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही सुद्धा जे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत तुमचं सुद्धा मी या ठिकाणी आहे आज तुमचं सुद्धा या ठिकाणी करतो आहे. धन्यवाद.